या टाळ्या कोणत्याही सेलिब्रिटीसाठी नाहीत किंवा कोणाचं स्वागतही केलं जात नाही. हा आहे आनंद, करोना रुग्ण बरा झाल्याचा आनंद. करोनाच्या कचाट्यात जो अडकलाय तो बाहेर येईल. खरंच तो बरा होईल का, तो जगेल का, अशा शंकांचा व्हायरस सगळ्यांच्याच मनात होता. आता तो हळूहळू दूर होतोय, कारण करोना पॉझिटिव्ह रुग्णही बरे होऊन घरी परतू लागले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण बरे होत आहेत या पॉझिटिव्ह बातमीचा हा आनंद, सगळ्यांच्याच चेहऱ्यावर तो आनंद दिसतोय. पिंपरी चिंचवडमध्ये करोनामुक्त झालेल्या तिघांना डिस्चार्ज मिळालाय. या तिघांनाही 2 आठवडे होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आलंय. दुबईवरून आलेल्या 3 व्यक्तींना करोना असल्याचं पिंपरी चिंचवडमध्ये निष्पन्न झालं होतं. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर 14 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर डॉक्टरांना यश आलं आहे. दोन्ही टेस्टमध्ये 3 जणांची टेस्ट ही निगेटिव्ह आली आहे. आपण ICMR गाईडलाईन्सप्रमाणे ट्रीटमेंट केलेली आहे. असिम्प्टोमॅटिक होते ते, त्यांना आपण 5 दिवस कंटिन्युअसली टॅमीफ्लू दिलेलं आहे, तसेच आपण हायड्रॉक्सिक्लोरोक्विनसुद्धा दिलेलं आहे. त्यांच्या आपण 14व्या दिवशी स्वॉप घेतला, तो निगेटिव्ह आला. 15व्या दिवशी घेतला, तो पण निगेटिव्ह आला. म्हणून त्यांना बाय ICMR प्रोटोकॉल त्यांना आपण डिस्चार्ज करत आहोत. तरीसुद्धा त्यांना आपण स्टॅम्प मारणार आहे. त्यांनी 2 आठवडे होम क्वारंटाईन राहणं गरजेचं आहे. खरं तर हे किती शर्तीचं होतं हे सगळं करणं आणि कशाप्रकारे तुम्ही निभावलेलं आहे? माझा 4 वर्षापूर्वीचा जो एक्सपिरियन्स आहे स्वाईन फ्लूचा, तो यात मी थोडासा एक्सपिरियन्स वापरला. आणि स्वाईन फ्लूपेक्षा हा घातक का आहे, कारण की याचं इन्क्युबेशन पिरियड जे आहे तो जरा जास्त आहे 14 दिवसाचा. स्वाईन फ्लूचा फक्त 5 दिवसाचा होता. आणि त्याच्यामुळे जो धोका आहे ARDS आणि एल्डरली पीपलला, डायबिटीस पेशंट, कॅन्सर पेशंट यांना होण्याचा, तो जरा जास्त प्रादुर्भाव त्यांच्यात जरा जास्त दिसतोय. पिंपरी चिंचवडकरांना काय आव्हान कराल तुम्ही? पिंपरी चिंचवडांसाठी आज जरी आनंदाची गोष्ट असली तरी राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे नियम पाळणं गरजेचं आहे. सोशल डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे. तसेच घरात बसा, घरात बसा, घरातच बसा. हा व्हायरस घरात बसल्याने 100% आपल्याला चांगले रिझल्ट भेटतील आणि लवकरात लवकर आपण याच्यावर नियंत्रण आणू.